एक मोठी बातमी सध्या आपल्यापर्यंत येते आहे, ते म्हणजे अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलक पोहोचल्याचं दिसतंय आणि एसटी आंदोलनावरून जनशक्ती संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। अनिल परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न जनशक्तीकडून करण्यात आलाय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अनिल परबांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे। दृश्य आपण पाहतोय, जनशक्ती संघटनेच्या वतीनं अनिल परब यांच्या घरावरती शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून हे आंदोलन झालेलं आहे। अनिल परब यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत। सूरज, काय नेमकी घटना घडली आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आता काळशाई फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तांना देखील शाई घेऊन हे कर्मचारी आतमध्ये गेलेले आहेत। खरं तर मागील 21 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे। आंदोलन आता कुठेतरी शिगळताना पाहिलंय। जनशक्ती पार्टीचे हे कार्यकर्ते होते आणि ते आल्यानंतर थेट अनिल परबांच्या बंगल्यावरती चालून गेलेले आहेत। हातामध्ये त्यांच्या शाई देखील होती आणि ही शाई त्यांच्या बंगल्याच्या परिसरात त्यांनी फेकलेली आहे। या आतापर्यंत तरी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मरीनड्राइव्ह पोलीस स्टेशनला या चौघांनाही नेण्यात आलेलं आहे। मात्र या घटनेनंतर आता या अनिल परब मंत्री यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हे चौघही नेमके कोण आहेत याची माहिती देखील संघटित केली जाते। खरं तर याची पूर्वकल्पना होती का हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण मंत्र्यांवर अशा प्रकारे बंगल्यांवर चालून आणण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी हे प्रयत्न केले होते। या ठिकाणी सुदैवानं अनिल परब हे बंगल्यावरती नव्हते, मात्र या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। शाही फेकण्याचा हा प्रयत्न झाला होता आणि कुठेतरी आता आंदोलन हे चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी।